जसं माझं बाळ गेलं तसं जानकीचं पण गेलं तर सोक्ष मोक्ष लावता लावता स्वतःचा सोक्ष मोक्ष लावू नका म्हणजे झालं. तुमच्या डोळ्यांनी देखत त्या आईला ताईंना तिकीट मिळते आणि तुम्ही नुसतेच बसणार आहात का हात हलवत. आज माझे पती नरसिंह किल्लेदार मला खऱ्या अर्थाने परत मिळाले. वा सहिल्या, आता चालून चालून पाय थकतील तुझे. एका जागी बस आणि काय तो राग व्यक्त करायचा तो व्यक्त कर. हे बघा, मी आधीच खूप चिडले, तुम्ही मला आणखीन चिडवू नका. म्हणूनच सांगतोय, जरा शांतपणे बस, डोकं जरा थंड होईल. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुम्ही आणि वाकनीस. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या विरोधात भाऊजींचे कान भरले असते. आम्ही असे कोणाचेही कान वगैरे काहीही भरलेले नाही आहेत. मग भाऊजींनी त्यांचा शब्द कसा काय बदलला आपोआप? मुळात दादानी तुला कुठला शब्द वगैरे काही दिलाच नव्हता. तू तुझा स्वतःचा समज करून घेतला होतास की निवडणुकीमध्ये दादाऐवजी तो तुला उभं करणार आहे. मी स्वतःच ठरवायला मी काय वेडी आहे का? भाऊजी रिटायर होणार हे निश्चित होत, मग त्यांच्या जागेवर माझ्याशिवाय कोण बसणार? तुम्ही का वाकनीस? गल्लत करतेस. मी तुला त्याही वेळेला सांगितलं होतं, दादा असा राजकारणातनं निवृत्त वगैरे काही होत नाही आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. पडलीस ना तोंडघशी. तुम्हाला आनंदच झाला असेल ना मी तोंडघशी पडल्यावर? स्वतःमध्ये काही करून दाखवायचं बळ नाही. बायको काही करू पाहते तर तिच्या अपयशात आनंद मानायचा. असा नवरा मिळालाय देव जाणे. एवढा जर त्रास होत असेल ना जा, घर सोडून जा. इतका नालायक माणूस असेल ना मी राहिला तर जा, मला सोडून जा. माझ्या मागची कटकट तरी जाईल. तुम्हाला मी सगळं उघड उघड बोलते ना, तुमच्यासारखं पाठीमागून काही बोलत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, या घरातला प्रत्येक माणूस फ्रॉड आहे. फ्रॉड भाई. अरे या या या. अरे आज लवकर उठलास. आता कामाला सुरुवात करायची म्हटल्यावर लवकर उठायला हवं ना. तू कामाला लागलास, किती बरं वाटतंय रे. आतेबाई तुला बरं वाटतच आहे, पण एक सांगू, मलाही खूप बरं वाटतंय. बाकी सगळं ठीक आहे रे, पण तुझ्या या निर्णयामुळे अहिल्या दुखावली गेली आहे ना. मला कल्पना आहे याची. आणि तिचा स्वभाव तुला माहितीच आहे, तिनेच काहीतरी उलट पालट करण्यापेक्षा तिच्यासाठी कर ना काहीतरी. विचार चाललाय आते बाई. खर तर मी तुला काहीतरी विचारायला आलो होतो. बोल ना. परशु आणि सुगंधाचं लग्न हे काय प्रकरण आहे? कधी केलं त्यांनी लग्न आणि कसं केलं? हा विषय सुद्धा काढू नकोस, मला काही बोलायचं नाही त्याबद्दल. विषय टाळून तो संपणार नाही आतेबाई. संपणार नाही हे मला माहिती आहे, पण तो विषय आता उकरून काढायची काहीही गरज नाहीये. तू तुझ्या कामाला लाग ना. तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे, पण ते ऐकून माझ्या कामांवर काहीही परिणाम होणार नाही हे माहिती आहे तुला. हे बघ, मला आता तुला खरंच त्यातलं काही सांगावं असं वाटत नाहीये. योग्य वेळ येईल तेव्हा मी सांगितच ना. ठीक आहे, काही हरकत नाही. मी आता आवरून घेतो आणि अहिल्याशी बोलेन मी.
वा नोकर माणसांची वृत्तीच अशी असते, एकदा का दुसऱ्याला फासावर लटकवलं की मगच तुम्हाला शांत झोप लागते, हो ना? इथे कोणीच नोकर माणसं नाही आहेत राहिले ते. हो का? जास्तच मास चढलाय तुला. तुमचं काही काम असेल तर बोला, नाहीतर इथून जा. रमावतीला माझ्या विरोधात भाऊजींचे कान तूच भरले असतील, त्याशिवाय ते स्वतःचा निर्णय असा बदलणार नाही. अच्छा, या विषयावर बोलायचं आहे तर तुम्हाला, तर मग मी तुम्हाला असं सांगते की राजकारणाच्या बाबतीमध्ये हे कोणाचंही ऐकत नाही आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तेच तर म्हणते ना मी, भाऊजी सहजासहजी स्वतःचा निर्णय बदलत नाही, तूच त्यांना भाग पाडलं असशील. मी असं काहीही केलेलं नाही आहे. तुला म्हणायला काय जाते ग, कारण भाऊजींच्या प्रत्येक हालचालीमागे तुझा आणि वाकनिसांचाच हात असतो. नाहीतर भाऊजी तर काय. आईल्या ताई, तोंड सांभाळून बोला. तू मला सांगणार तोंड सांभाळून बोलायला? ही दमडीची लायकी तुझी, माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायलाच बसलीस ना तू. तुझ्या आई वडिलांनी हेच शिकवलंय वाटतं. आई वडिलांना मध्ये आणण्याचं काम नाही. तुमच्या आवडी शिकली नसेल मी, पण समोरच्या माणसाशी कसं वागावं कसं बोलावं हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कळतं मला. तुमच्यासारखं नाही आहे माझं, उचलली जी बणी लावली टाळ्याला. नाही ना तुला त्या भिकारड्या लोकांकडे परत पाठवलं तर नावाची अहिल्याने. लक्षात ठेव. चेहरा असं का झालाय तुमचा? कहर झालाय कहर. आजपर्यंत माझा अपमान करण्याची हिंमत कोणीच केली नव्हती, पण हे दोघही मिळून मला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करताय. कोण दोघं? तुम्ही शांत व्हा बघू आधी. मी शांत होणार नाही जोपर्यंत यांना धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत सुखाचा घास घेणार नाही. कोण दोघं? काय झालं? भाऊजी आणि जानकी दोघही माझ्या उरावर बसले. नाही ना उभ्या महाराष्ट्रासमोर त्यांना अपमानित केलं तर नाव अहिल्या नाही सांगणार. अहो काय बोलले ते तुम्हाला? पण भाऊजींनी मला शब्द दिला होता की त्यांच्या ऐवजी ते मला निवडणूक लढवायला देतील, पण कसलं काय, म्हणाले की ते शक्य नाहीये, आता निवडणूक मीच लढवणार. अरे गंमत वाटली का त्यांना? एकदा शब्द द्यायचा मग माघार घ्यायची, मक्तेदारी लागून गेली का त्यांची? अहो त्यांचीच तर मक्तेदारी आहे ना या घरात, मोडून काढायचा प्रयत्न करतोय ना आपण. जोपर्यंत ती महामाया या घरात आहे ना, तोपर्यंत काहीही आपल्या मनासारखं होऊ शकत नाही. आता काय केलं तिनं? तिने तर भाऊजींचा शब्द फिरवलाय ना. रमावतीला गेल्यावर भाऊजींच्या मनात माझ्या विरुद्ध काय काय भरवलंय तिने, आणि आता नको नको ते बोललीये मला. वाईल्या ताई तेच तर म्हणतीये मी, आत्ताची बाया इतकी डोक्यावर बसलीये, या घराचा वारस जन्माला घातल्यावर तर काय काय करल. म्हणूनच म्हणती आईल्या ताई, तिचं ते पोरग जन्माला न येणंच आपल्या हिताच आहे. काय झालं ग, तुम्ही दोघी एवढ्या मोठमोठ्याने हसताय का? काही नाही ग, ती गावाकडचे गाण्याचे किस्से सांगत होती ना, ते ऐकून हसू येत होत. काय ए मग मलाही सांग ना. अगं काय नाही सुमिताई, आम्हाला ना काही बोलत रे हसायलाच येत. चला हे लाडू खाऊन घ्या.
मुलं कशी एकदम गोडगोड व्हायला हवेत या लाडवांसारखी. काय आता काय झालं तुम्हा दोघींना हसायला? काही नाही ग, आम्हाला वेड लागलंय. गप, असं काहीतरी बोलायचं नाही. बरं मला सांगा ना, तुम्ही दोघींनी मुलांची काहीतरी नावं ठरवली असतील ना? लेटर ना. मी का? मी नाही काही ठरवलेली. अगं लाजते बघ केवढी. अगं नाही. नाहीतर काय, म्हणजे नक्कीच हिने काहीतरी नावं ठरवली असतील. का आमच्या भाऊजींनी सांगितलंय इतक्यात नावं सांगायची नाहीत म्हणून? सुमिताई काहीतरी काय बोलते, केवढी लाजते. गप, सांग ना. तू मला पहिल्यांदा सांग, तुझं बाळ पहिल्यांदा येणार आहे ना, तू काय नाव ठरवलंयस? सांगते, मुलगा झाला ना तर अर्णव, आणि मुलगी झाली ना तर आर्या. आयुष्य बदले बारी आहेत. मस्त आहेत ना. आता तू सांग ना. नाही. सांग ना. अगं सांग. नाही. हे काय झालं की मी सांगितलं ना. मी उद्या सांगेन तुला. उद्या करून परवा सांग. नाही. अहिल्या, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. भाऊजी, मला कोणाशीही बोलायची इच्छा नाही. उगाच मी काहीतरी बोलायचे आणि वाद व्हायचे, त्यापेक्षा मी जाते. अहिल्या, तुझ्याशी बोलायला मी इथे आलोय, माझ्याजवळ सुद्धा वेळ नाही. तुम्ही मला कालच्या निर्णयाचं स्पष्टीकरण देणार असाल तर मला कुठलंही स्पष्टीकरण नकोय. स्पष्टीकरण वगैरे मी कोणालाच कधीच देत नाही, हेच चुकतं तुझं. पूर्ण बोलणं ऐकूनच घेत नाहीस तू. काल सुद्धा माझं बोलणं पूर्ण ऐकायच्या आत निघून गेलीस तिथून. मग काय करायला हवं होतं? माझं हसं करून घ्यायला थांबायला हवं होतं का तिथे? या घरातले सगळेजण तुझ्यावरती हसण्यासाठीच इथे आहेत असं का वाटतं तुला? काल जर माझं बोलणं पूर्ण ऐकलं असतंस तर इतका मनस्ताप झाला नसता तुला. म्हणजे? म्हणजे माझ्या ऐवजी निवडणुकीला तू उभी राहिला माझा विरोध होता. दुसऱ्या मतदारसंघातून तू उभी राहिलीस, माझी काहीच हरकत नव्हती. भाऊजी उगाच खोटं अमिष दाखवू नका. तुम्ही मला दुसऱ्या मतदारसंघातून उभं करणार, मग तुमच्या सहकार्याला काय हक लावून देणार? ऑलरेडी तुमचे सहकारी इतर मतदारसंघातून उभे आहेत, त्यांचं काय? त्यांचं काय करायचं ते मी पाहून घेईन, त्याची काळजी तुला करण्याची गरज नाही. म्हणजे त्यातल्या एखाद्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी मागे घ्यायला सांगणार आहात का? नाही, ते मी नाही करू शकत, पण त्यांच्यापैकी एकाच्या विरोधात तू उभी राहू शकतेस ना, आणि तू निवडून यायची जबाबदारी माझी. भाऊजी तुम्ही अशक्य गोष्टी बोलताय, तुम्ही स्वतःचा उमेदवार का पाडाल? हे बघा अहिल्या, आम्ही सगळेच अपक्ष म्हणून उभे राहणार आहोत. जशी तू निवडून येण्याची जबाबदारी माझी, तशी त्या उमेदवाराला पुढे सत्तेत घेण्याची जबाबदारी सुद्धा माझीच. तू नंतर आम्हाला जॉईन होऊ शकतेस. अजूनही पटत नाहीये का तुला? नाही, तसं नाही. ठीक आहे, मला तुमची कल्पना मान्य आहे. गुड. त्या नको, त्या कडू आहेत. तुला ही गोळी घ्यावीच लागेल. नको ना. गपचूप.
गुड गर्ल. मला कंटाळा ती औषध घेऊन घेऊन. कंटाळा करून कसं चालेल जानकी? डॉक्टरांचा फोन आला होता आता, तुझे ब्लड रिपोर्ट आलेत. हिमोग्लोबिन खूप कमी आहे, अशाने अनिमिया होऊ शकतो, जे तुझ्यासाठी चांगलं नाही. तुझ्यासाठी तर नाहीच नाही, पण आपल्या बाळासाठी अजिबातच चांगलं नाही. त्यामुळे गोळ्या वेळच्या वेळी घेणं आवश्यक आहे. रक्तातलं हिमोग्लोबिन आहे ना, ते फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी या तुझ्यासाठी आयर्नच्या टॅबलेट्स दिल्या असतील त्यांनी, तर त्या घ्यायला हव्यात की नको? आता स्वतःचा विचार करून कसं चालेल? आपल्या बाळाचाही विचार करायला हवा ना तुला. हे बघ, आपल्या रक्तातले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ना, ते बरोबर असणं आवश्यक आहे. हसतेस काय? तुम्ही जे काही बोलताय ना, ते मला काही कळत नाहीये. निदान काळजी करण्यासारखं काहीतरी बोलतोय एवढं तरी कळतंय ना तुला. तुम्ही माझ्या शेजारी बसून माझी काळजी करता एवढंच कळत. खरंच जानकी, तुला खूप काळजी घेण्याची गरज आहे. डॉक्टरांनी सांगितलेली सगळी पथ्य तुला पाळणं आवश्यक आहे. काय बोलतोय मी? इतके दिवस मी जे तुमच्यासाठी करत होते, आता तुम्ही माझ्यासाठी करणार का? तू फक्त माझ्यासाठी हे सगळं करत होतीस, पण मी हे तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी करतोय. पाहतेस माझ्याकडे? तुमच्याकडे पाहून मला खूप बरं वाटतंय. पण मला तुझ्याकडे पाहून अजिबात बरं वाटत नाहीये. बरं, नाही करणार मी आता काही काम. पण खरं सांगू का, तुम्ही जर का अशी रोज काळजी घेणार असाल ना, तर मला रोज आजारी पडायला आवडेल. आजारपणाचं नाव सुद्धा काढू नकोस. आता इथून पुढे मी सांगेन तसंच करायचं. तुझी औषधं, तुझं पथ्यपाणी सगळं मी सांगेन तसंच करायचंय. तुम्ही जर का असे भागत राहिलात ना, तर तुम्हाला आमदार नरसिंह किल्लेदार नाही, डॉक्टर नरसिंह किल्लेदार म्हणतील. लोकांना काय वाटतील ते म्हणू देत. मला बाईल वेळा म्हणू देत, बायकोच्या मुठीतला म्हणू देत, किंवा अजून काही म्हणू देत, पण मी तुझी काळजी घेणार. कारण जेव्हा मला बरं नव्हतं, तेव्हा तू 24 तास माझ्याजवळ बसून असायचीस. माझी काळजी घेत. काय एवढं प्रेम करू, काय एवढं प्रेम करू की त्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागेल. माझ्याजवळ बसलेले असा किंवा नसा, मला माहितीये तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. तुझ्या आजारपणामुळे मला माझं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे, तर का सोडू मी ती? हो का? मग एक काम करा, निवडणुकीची सगळी कामं सोडा आणि बसा माझ्याजवळ. तू जरा जास्तच आगाऊ झाली असं नाही वाटत तुला?